नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं होतं बक्सारची लढाई आणि तुम्ही जे मला प्रचंड प्रेम दिलं, तुमचे जे मला वैयक्तिक मेसेज आले त्याच्याकरता सर्वांचे आभार मानतो आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर कायम राहो एवढीच विनंती करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की बक्सारच्या युद्धानंतर काय झालं. म्हणजे तुम्ही मागच्या तासिकेमध्ये पाहिलं की बक्सारची लढाई झालेली होती आणि ज्या प्रकारे बक्सारच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीने विजय मिळवला, आता या तीन लोकांसोबत काय करायचं, म्हणजे बंगाल, अवधचा नवाब शुजाउद्दौला आणि दिल्लीचा बादशाह शाह आलम द्वितीय, असे तीन लोक होते ना. मग ज्यानं बंगालमध्ये प्लासीची लढाई खेळली 1757 म्हणजेच रॉबर्ट क्लाईव्ह, या रॉबर्ट क्लाईव्हलाच परत बोलावण्यात येईल. कशाकरता परत बोलावण्यात येईल की बक्सारच्या लढाईत हे जे हरलेले आहेत यांच्यासोबत कसा व्यवहार करायचा. म्हणजे मी मागच्याही तासिकेत सांगितलं होतं, इने छोड दिया जाय या मार दिया जाय, बोल तेरे साथ क्या सलूक किया जाय. आणि त्यामुळे परत एकदा भारतात बंगालचा गव्हर्नर म्हणून दुसऱ्यांदा रॉबर्ट क्लाईव्ह 1765 भारतात येईल. आणि 1765 भारतात आल्यानंतर बंगालच्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत, बंगालमध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या, म्हणजेच बक्सारचं युद्ध झालं, मग बक्सारच्या युद्धाचा सगळ्यात महत्वाचा परिणामच आपण म्हणूया. परिणाम म्हणजे काय आहे, तर बंगालमध्ये अलाहाबादचा तह झालेला आहे. म्हणजे अलाहाबाद या ठिकाणी तह झालेला आहे आणि बंगालशी संबंधित तो आहे. कधी झाला तो तह? 1765. फार महत्वाचा आहे 1765 अलाहाबादचा तह. कोणचा तह? अलाहाबादचा तह. आता हा कोणाकोणात झाला? ऑब्विसली आहे, दोन लोकांमध्ये हा तह झालेला आहे आणि हा वेगवेगळ्या तारखांना तह झालेला आहे. आपण पाहिलं की मीर कासिम युद्धातून पळूनच गेलेला होता आणि त्यामुळे दिल्लीचा बादशाह शाह आलम द्वितीय आणि अवधचा नवाब शुजाउद्दौला हे दोन व्यक्ती होते. या दोन व्यक्तीसोबत रॉबर्ट क्लाईव्हला एक प्रकारचा संधी त्याने केली, ज्याला अलाहाबादची संधी म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न तुम्हाला इथं पडायला पाहिजे की का सर यांनी तह केला, का यांनी प्रत्यक्षात शासन का नाही केलं. हा रॉबर्ट क्लाईव्हच्या बुद्धिमत्तेचाच विजय आहे. प्रत्यक्ष राज्यकारभार यांनी केला असता तर भारतात ज्या सत्ता आहेत त्यांना लक्षात आलं असतं ना, अरे हे व्यापारी म्हणून आले आणि बंगालमध्ये येणं सगळंच काही घेतलेलं आहे. म्हणून प्रत्यक्ष राजकारभार करायचा नाही आणि इतर लोक जे कर आहेत ते कर देणार होते का, हाही महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून हा जो अलाहाबादचा तह आहे परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वपूर्ण आहे. कोणाकोणासोबत झालेला अलाहाबादचा तह? तर मी तुम्हाला सांगितलं की 12 ऑगस्ट 1765 हा दिल्लीचा बादशाह जो आहे शाह आलम द्वितीय, काय नाव आहे त्याचं? शाह आलम सेकंड, याच्यासोबत एक तह झाला. आणि दुसरा तह झाला अवधचा नवाब शुजाउद्दौला, काय नाव आहे याचं? आहे का शुजाउद्दौला नाव? अवधच्या नवाबचं नाव काय आहे? शुजाउद्दौला. याच्यासोबत तह झाला. हा झाला 16 ऑगस्ट 1765. मग या अलाहाबादच्या तहानं रॉबर्ट क्लाईव्हनं काय केलं? तर फार महत्वाचा परिणाम म्हणजे अलाहाबादच्या तहानं शाह आलम द्वितीय कडून रॉबर्ट क्लाईव्हनं बंगाल, बिहार आणि ओडिसाचे दिवाणी अधिकार मिळवले. कोणते अधिकार? दिवाणी. मी तुम्हाला मोगलांचा इतिहास शिकवताना, बंगालचा इतिहास शिकवताना आधीच सांगितलेला आहे की मोगल कालखंडामध्ये दोन अधिकारी फार महत्वाचे होते, एक दिवाण आणि दुसरा सुभेदार. आता दिवाणी अधिकार मिळवलं म्हणजेच काय मिळवलं? राजस्व, कर वसूल करायचे अधिकार, पैसा गोळा करायचे अधिकार. आणि हे अधिकार मिळणं म्हणजे किती मोठा हा ईस्ट इंडिया कंपनीचा आणि रॉबर्ट क्लाईव्हचा विजय होता. कारण की आतापर्यंत जे काही ते वसुली करत होते बंगालमध्ये, जे काही व्यापार करत होते, तो एक प्रकारचा अवैध मार्गाने करत होते. परंतु या गोष्टीनं डायरेक्ट यांना सर्टिफिकेट भेटला होता की बंगाल, बिहार, ओडिसामध्ये तुम्ही दिवाणी अधिकार मिळवू शकता, तुम्ही दिवाणी वसूल करू शकता. आणि अधिकार कोणा दिले? बादशाह शाह आलम द्वितीयनं दिले, म्हणजे दिल्लीच्या बादशाह शाह आलम द्वितीयनं त्याला अधिकार दिले. मग आता अधिकार एवढे दिल्यावर बादशाहला तर काहीतरी द्यावाच लागेल ना. मग बादशाहला काय दिलं ईस्ट इंडिया कंपनीनं? काय सांगितलं पहा, रॉबर्ट क्लाईव्ह म्हणे की आम्ही तुम्हाला वार्षिक किती लाख पेन्शन देतो? 26 लाख. किती लाख? 26 लाख. वार्षिक 26 लाख पेन्शन घ्या. अनेक पुस्तकात 25 लाख लिहिलेलं आहे, परंतु ते 26 लाख पेन्शन घ्या वार्षिक आणि तुम्ही चुपचाप बसा. म्हणजे या देशाचा जो दिल्लीचा बादशाह होता त्यालाच पेन्शनधारी ईस्ट इंडिया कंपनीनं बनवून टाकलं. आता पेन्शन तर दिलंच, त्याचबरोबर काय दिलं? अलाहाबाद आणि कडा
अलाहाबाद आणि कडा हे जे अवधचे दोन एक प्रकारचे शहर होते, याचा जो रेव्हेन्यू येईल तो तुम्ही आम्ही दिल्लीच्या बादशाला देऊ, असं एक प्रकारचं रॉबर्ट क्लाईव्ह ने त्यांना सांगितलं. आणि या मोबदल्या सगळं आम्ही देऊन राहिलो, पण परंतु याच्यात तुम्ही कोणाशी एकनिष्ठ राहाल, अर्थातच ईस्ट इंडिया कंपनीशी एकनिष्ठ राहाल. म्हणजे या प्रकारचा दिल्लीच्या बादशासोबत रॉबर्ट क्लाईव्हनं तह केला. दुसरा तह झालेला आहे अवधचा नवाब शुजाउद्दोल्ला सोबत. याला काय सांगितलं की पहिले तर तू नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रुपये दे आम्हाला. काय दे? 50 लाख रुपये दे. दुसरं काय दे तू? कडा. आणि इथंच लिहिलेलं आहे मी हे बघ, कडा आणि अलाहाबाद हे जे दोन आहेत याचा रेव्हेन्यू हे कोणाला दे? म्हणजे याच्याकडून घेतले अवधच्या नवाबाकडून, दिले कोणाला? बादशाह शाह आलम द्वितीयला. म्हणजे बादशाला हे दिले. अजून काय सांगितलं याला की आमची एक फौज तुझ्या इथं राहील, म्हणजे एक सेना राहील तुझ्या इथं राहील. अजून काय सांगितलं की त्या सेनेचा सगळा खर्च कोणाला करावा लागेल? अवधच्या नवाबाला करावा लागेल. म्हणजे त्या सेनेचा खर्च अवधचा नवाब करेल. आणि बंगालमध्ये जे काही व्यापारी अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले ते सर्व अधिकार यांना अवधमध्ये सुद्धा मिळाले. आणि अवधच्या नवाबाच्या हाती कोणते अधिकार ठेवले? सुभेदारी अधिकार. सुभेदारी अधिकार म्हणजेच काय आहे? न्याय आणि व्यवस्था, कायदे कानून ते तुम्ही पहा, प्रजेचं सुख दुःख काय ते तुम्ही पहा, आम्हाला पैशाशी मतलब, जास्तीत जास्त पैसा वसूल कसा होईल आमचा, याच प्रकारचा विचार रॉबर्ट क्लाईव्हने केला. आणि हे अलाहाबादच्या तहाचं म्हणजे फार मोठे अनेक याच्यात तरतुदी आहे, पण त्यातल्या महत्वाच्या तुमच्या लक्षात याव्या, परीक्षेच्या दृष्टीनं ज्या महत्वाच्या आहेत हे सांगितलंय. म्हणजे पहा एका दगडात रॉबर्ट क्लाईव्हने किती महत्वाचं काम इथं केलेलं आहे. प्रत्यक्षात त्यांनी शासन केलं नाही ईस्ट इंडिया कंपनीच्या नावानं, परंतु दाखवताना कसं दाखवलं? आता सगळं काही तुमच्याच हातात आहे बुवा, आम्हाला काय आहे? फक्त कर द्या, आम्ही कर घेऊ, पैसा वसूल करू आम्ही. म्हणजे अलाहाबादच्या तहानं रॉबर्ट क्लाईव्हचा जी बुद्धी आहे ती बुद्धी किती चांगल्या प्रकारे त्यानं वापरली हे इथं आपल्याला लक्षात येतं. मग अलाहाबादच्या तहानंतर दुसरा महत्वाचा टॉपिक कोणता आहे? दुसरा महत्वाचा टॉपिक याच पार्टमध्ये आहे की बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था, बंगालमध्ये द्वैत शासन ज्याला आपण म्हणतो. बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय केलं? सरळ सरळ याच्या आधी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की बंगाल हा अतिशय महत्वाचा आहे. बंगालमध्ये दोन अधिकारी असत ज्याला आपण सांगतोय की दिवान आणि सुभेदार. आता दिवानी अधिकार तर कोणी घेतले? रॉबर्ट क्लाईव्हने ईस्ट इंडिया कंपनीने मिळवलेच ना दिवानी अधिकार. आता हे दिवानी अधिकार ईस्ट इंडिया कंपनीने मिळवलेच, म्हणून दिवानी अधिकाराबरोबर बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय आहे? तर पैसे आम्ही गोळा करू, बंगालच्या नवाबांनी मात्र सुभेदार नेमावा. आता बंगालचा नवाब कोण आहे? सध्या 1765 मध्ये मीर जाफरचा मृत्यू होते, त्याचा लहाना मुलगा नजमउद्दौला तो बंगालचा नवाब आहे. त्याची नियुक्ती कोण करतात? इंग्रजच करतात ना. नियुक्ती म्हणजे की बाबा आम्ही मदत करतो त्याला तुम्ही नवाब करा, म्हणजे नवाबावरही कोणाचं वर्चस्व आहे? इंग्रजांचंच आहे. म्हणजे आम्ही भारतीय लोकांचीच कर वसूल करायला नियुक्ती करू. लक्षात येऊ राहिला दुहेरी राज्यव्यवस्था काय? म्हणून भारतीय व्यक्तीची आम्ही कर वसूल करायला नियुक्ती करू आणि तेच आम्हाला कर वसूल करून देतील, कारण की यांच्याकडे संख्या नव्हती तेवढी राज्य कारभार करायला प्रत्यक्षात. म्हणून 1765 ते 1772 या कालखंडात बंगालमध्ये जे शासन चालते त्याला आपण काय म्हणतो? दुहेरी शासन व्यवस्था. म्हणजे नवाबांना काय पाहायचं? तर कायदा सुव्यवस्था पाहायचा, आणि कर मात्र कोण घ्यायचा? तर ईस्ट इंडिया कंपनीने घ्यायचा. आणि हा कर घेताना तुम्हाला सांगितलं आहे मी की बंगालच्या दुहेरी राज्यव्यवस्थेमध्ये महत्वाचं काय आहे की सगळ्यात वर नावाला त्यांनी बंगाल ठेवलं. बंगालच्या वर ईस्ट इंडिया कंपनीच होती. कर वसूल करायला जे अधिकारी नेमलेले होते तो महत्वाचा जो सुभेदार आहे तो सरळ सरळ ईस्ट इंडिया कंपनीचाच असे. त्याच्या हाताखाली दोन लोक त्यांनी बिहार आणि ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळ्या राज्यात कर वसूल करायला अधिकारी पाठवले आहे ना, महम्मद रजा खान असेल, तुम्हाला नावं सांगितलेले आहेत मी त्यांचे काय आहे, त्याच्यानंतर रॉय दुर्लभ आहे की नाही, हे सगळे अधिकारी जे होते हे कर वसूल करायला ठेवलेले होते ईस्ट इंडिया कंपनीनं रॉबर्ट क्लाईव्हनं. मग ही एवढी दुर्दैवी व्यवस्था कुठपर्यंत चालली? 1765 ते 1772. म्हणजे सर्वसामान्य जनतेचं काय हाल होत असतील? ईस्ट इंडिया कंपनीला काय ठरलेलं होतं की आम्हाला कर द्या, आम्हाला जास्तीत जास्त कर वसूल करायचे आहेत. आणि म्हटलं न्यायव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था आणि सर्वसामान्य जनतेच्या सुखसुख याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नव्हतं. याचाच परिणाम काय झाले बंगालमध्ये कधी नव्हे तो 1757 मध्ये फार मोठा दुष्काळ पडला आणि एक तृतीयांश जनता त्या दुष्काळात मृत्युमुखी पडलेली.
म्हणजे जो एवढा मोठा सुखी संपन्न बंगाल होता तो कशा प्रकारे कंगाल झाला हे तुम्हाला इथं दिसेल. किंबहुना ज्या बंगालमध्ये आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारची ईस्ट इंडिया कंपनीने व्यवस्था लावली, दुहेरी राज्य व्यवस्था लावली, ही 1772 पर्यंत चालली आणि 1772 ला ही दुहेरी राज्य व्यवस्था नष्ट करेल वॉरन हेस्टिंग. कधी नष्ट करेल ही? 1772 ला नष्ट करेल. नष्ट करेल म्हणजे काय करेल? तो रॉबर्ट क्लाईव्हने लावलेली दुहेरी राज्य व्यवस्था नष्ट करून तो डायरेक्ट कारभार आपल्या हाती घेईल. म्हणजे आता सुभेदार पदाचाही अधिकार कोणाच्या हाती येईल? वॉरन हेस्टिंगच्या हाती. बरं, तो हे का करतो असाही प्रश्न पडायला पाहिजे. जेव्हा बंगालचे गव्हर्नर आणि आपण सगळे व्हाईसरॉय भारताचे पाहू त्यावेळेस मी तुम्हाला हे सगळं सांगेलच. कारण की ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराच्या माध्यमातून एक प्रकारे आपली सत्ता इथं प्रस्थापित करायची असते आणि कायदा आणि सुव्यवस्था चांगली असेल तर व्यापार चांगल्या प्रकारे होईल. हा सर्व विचार करून ज्या वेळेस वॉरन हेस्टिंग भारतामध्ये येईल तो वॉरन हेस्टिंग ही दुहेरी राज्यव्यवस्था बंद करेल. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की बक्सारच्या युद्धानंतर काय झालं आपण पाहिलं. अतिशय सोपा इतिहास आहे, फार कार याच्यात काही टेन्शन घ्यायचं काम नाही विद्यार्थी मित्रांनो. सरळ सरळ बंगालच्या इतिहासात बक्सारच्या युद्धानंतर रॉबर्ट क्लाईव्हला परत बोलवण्यात येते आणि हा रॉबर्ट क्लाईव्ह अलाहाबादचा तह करतो. अलाहाबादचा तह हा दोन वेगवेगळ्या व्यक्तींशी करतो, त्यात दिल्लीचा बादशाह शाह आलम द्वितीय आहे, अवधचा नवाब शुजाउद्दोल्ला आहे, यांच्यासोबत तो तह करतो आणि काय करतो? बंगालचे दिवाणी अधिकार मिळवतो. सगळ्यात महत्वाचं आहे, बंगाल बिहार ओडिसाचे दिवाणी अधिकार तो मिळवून घेतो. पैसा गोळा करायचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला येते आणि त्यामुळे आपल्याच पैशानं ईस्ट इंडिया कंपनी भारतात कशा प्रकारे पुढे सत्ता प्रस्थापित करते आणि ज्याची सुरुवात त्यांनी बंगालपासून केलेली आहे. आणि म्हणून इतिहासात आपल्याला समोर दिसेल की 1857 उठावाची सुरुवात बंगालपासूनच होणार आहे, बराकपूर छावणीतूनच ती होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसेल फार मोठं बंगालमध्ये वंगभंग आंदोलन, त्याची सुरुवात कुठून दिसेल? बंगालपासूनच दिसेल. म्हणजे प्लासीच्या लढाईनंतर रॉबर्ट क्लाईव्हने जो बंगाल आपल्या ताब्यात घेतला होता, बक्सारच्या युद्धानंतर प्रत्यक्षरित्या बंगालवर कशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीनं सत्ता प्रस्थापित केली याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अलाहाबादचा केलेला तह आणि त्याच्यानंतर बंगालमध्ये चालू झालेली दुहेरी शासन व्यवस्था. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकते की बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था कोणत्या तहानंतर लागली? तर ती कोणत्या तहानंतर लागली? अलाहाबादच्या तहानंतर. आधी काय केलं रॉबर्ट क्लाईव्हने? अलाहाबादचा तह केला. पहा, हे सगळं सोपं आहे आणि हे तुम्हाला मी परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच सांगत आहे. माझ्या पुढच्या लेक्चर्समध्ये, पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण बंगालचे गव्हर्नर जनरल आणि भारताचे गव्हर्नर इथपर्यंत सगळं एक सिरीज बनवू, ते पाहू. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवा. तोपर्यंत इथंच थांबतो. धन्यवाद.